बातमी बीड मधने बीड मध्ये परळीच्या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत आज मुंडे बहीण भावातलं कडू राजकारण पाहायला मिळालं। साखर कारखान्याच्या सभेकडे धनंजय मुंडेंनी आज पाठ फिरवली, त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमध्येच पंकजा मुंडे यांनी सभा संपवली। ही सभा सुरू असताना धनंजय मुंडे साखर कारखान्याच्या ऑफिसमध्ये बसलेले होते। अधिक माहिती गोविंद शेळके देतील। गोविंद, धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीचं कारण काय होतं? तसं म्हणता येणार नाही ज्ञानदा, कारण ज्यावेळी ही जीबी सुरू होती त्याच्या आधीच धनंजय मुंडे खरंतर वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या एका कार्यालयामध्ये येऊन बसले होते। मात्र त्यांनी जीबीकडे जाणं टाळलं, म्हणजे एकीकडे पंकजा मुंडे यांनी बरोबर 11 वाजता ह्या बैठकीला सुरुवात केली आणि 12:15 ही बैठक संपली। 15 तासामध्ये बैठक संपल्यानंतर धनंजय मुंडे मात्र वैद्यनाथ साखर कारखान्याच्या प्रीमायसेस म्हणजे जिथे ही बैठक झाली सर्वसाधारण सभेची, तिथून अगदी 200 फूट अंतरावरती कार्यालयात बसून होते। त्यांनी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आणि कार्यकारी संचालक यांच्या हातामध्ये निवेदन दिलं आणि मागण्या पण केल्या की यावर्षी पाऊस जास्त आहे, तर मग कारखाना सुरू कधी होणार, सुरू होणार का नाही याविषयी शंका आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, त्यासोबत कर्मचाऱ्यांचे पगार थकलेत। मात्र हे सगळं होत असताना धनंजय मुंडे एकीकडे बैठकीसाठी जिथं बसले तिथून अगदी 20 फूट अंतरावरती धनंजय पंकजा मुंडे यांचा कॅनव्हा जातो आणि पंकजा मुंडे तिथून निघून गेल्या। सगळ्यांना असं वाटत होतं की साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये धनंजय मुंडे येतील, ते पंकजा मुंडेला निवेदन देतील आणि या संदर्भात चर्चा करतील। मात्र तसं झालं नाही, धनंजय मुंडे सभासद असल्यामुळे त्यांची वाट न बघता पंकजा मुंडे यांनी सर्वसाधारण सभा घेतली, ती सभा संपली आणि धनंजय मुंडे आता साखर कारखान्यावरती आहेत आणि कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत। गोविंद, अगदी थोडक्यात या साखर कारखान्याचं राजकारण कसं आहे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंमधलं? तर या साखर कारखान्याच्या राजकारणाविषयी सांगायचं झालं तर धनंजय मुंडे फक्त सभासद आहेत या साखर कारखान्याचे, पंकजा मुंडे या चेअरमन आहेत। खरं तर आज पहिल्यांदा धनंजय मुंडे साखर कारखान्यात आलेत असंही नाहीये, कारण या साखर कारखान्याचा कारभार धनंजय मुंडे यांचे वडील पंडितांना मुंडे हे पाहायचे हे सगळ्यांना सर्वज्ञात आहे। अगदी ज्यावेळी धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेला सोडून गेले होते त्यावेळेस सुद्धा गोपीनाथ मुंडेंना भेटून त्यांनी निवेदन दिलं होतं साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये। त्यामुळे स्वाभाविक आहे की वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना जरी पंकजा मुंडे चालवत असल्या तरी धनंजय मुंडे त्यामध्ये कायम इंटरफेरन्सही करत असतात, अनेक वेळा निवेदनं देतात आणि त्याच संदर्भाचा पाठपुरावाही करतात। आज हे चित्र पण वेगळ्या स्वरूपात पाहायला मिळालं, कारण त्यांनी प्रत्यक्ष तर भेट घेतली नाही, मात्र वैद्यनाथ साखर कारखान्याला निवेदन देऊन आपल्या मागण्या सुद्धा ठेवलेल्या आहेत, हे राजकारणात पाहायला मिळालं। ज्ञानदा, गोविंद धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।